वनवास शुरू होते ही उत्सव शुरू हो जाते हैं। रक्षाबंधन के बाद पोला त्योहार आता है। पोला या बेल पोला या बैल उत्सव है जो क्षेत्र के आधार पर श्रावण अमावस्या या भाद्रपद अमावस्या को मनाया जाता है। यह बैलों के प्रति आभार व्यक्त करने वाला एक मराठी त्योहार है और विशेष रूप से विदर्भ में बड़े पैमाने पर मनाया जाता है। त्योहार बस कुछ ही दिन दूर है और कुम्भार मूर्तियां बनाने में व्यस्त हैं। ग्रामीण क्षेत्रों में पोला त्योहार किसानों और सभी आम नागरिकों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ मनाया जाता है। हर घर में बैलों की पूजा की जाती है। नमस्कार, सुषमा पाटील। माझा हा व्यवसाय पिढ्यांपिढीपासून आहे, माझ्या सासरेपासून पतीपासून चालू आहे। आणि हा धंदा माझा म्हणजे आता पती वाढले तेव्हापासून, पहिले कमी होता पण आता थोडा जास्त केलेला आहे। तर हे आता सगळं महागाईच्या ना परवडत नाही आम्हाला करायला, पण तरी पण आमचा व्यवसाय आहे, पण आम्ही आता करत आहे। पण सगळे म्हणजे ना प्लास्टर माती महाग आहे, शिंग विकत आणावं लागते, कलर विकत आणावं लागते। कलरिंगला आमचे जेष्ठी लागू आहे, आमचे बैल सगळे कमी भावामध्ये मागते, पण यावर्षी आम्ही आता जास्ती भावामध्ये लावले आहे। 50 पासून तर 200 पर्यंत रेट आहे आमच्याकडे। आणि चालू नेहमी सतत आम्हाला 12 महिनेच काम करत राहावं लागते, दुसरा व्यवसाय नाही आमच्याकडे। मजुरी तर मजुरीला जायचं आणि हा व्यवसाय करावा लागते, त्याच्यामुळं आता आम्हाला परवडत नाही म्हणून आम्ही आता व्यवसाय हा चालू केला, तरी पण आम्ही करत आहे। नमस्कार, माझं नाव कोमल पाटील आहे आणि आमचा हा व्यवसाय आहे नंदी पोळ्याचा। आम्ही काय म्हणजे पारंपरिक म्हणजे आमची पिढ्यानपिढी हा व्यवसाय चालला आहे आमच्या इथे, आमच्या आजोबाच्या काळापासून आम्ही करतो आहे। आणि आता पोळ्याची तयारी चालू आहे, 200 रुपयापासून तर 50 रुपयापर्यंत हो वाढलं आहे। कलर वाढला आहे, प्लास्टर वाढला आहे आणि आम्हाला पण परवडत नाही ना, तर त्याच्यामुळे आम्ही दर वाढतो। आता आम्ही बरेच म्हणजे 10 वर्ष झाले, तीसरी पीढ़ी है। बिसेन न्यूज के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट।